बुलेटिनच्या सुरुवातीलाच आरोग्य विभागातील परीक्षा संदर्भातली एक महत्वाची आणि मोठी बातमी समोर येते. आरोग्य विभागातील भरतीतला गोंधळ काही संपता संपत नाहीये. नाशिकच्या गिरनारे इथल्या KBH महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका कमी पडल्या, त्यामुळे परीक्षा केंद्रावर प्रचंड गोंधळ उडालाय. सकाळी 10 वाजता आरोग्य विभागाची गट क च्या पदांसाठी परीक्षा होणार होती, मात्र परीक्षा केंद्रावर उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिकाच कमी पडल्या, त्यामुळे अजूनही ही परीक्षा सुरू होऊ शकलेली नाहीये. वारंवार होत असलेल्या या सावळ्या गोंधळामुळे उमेदवारांचं भवितव्य हे टांगणीला लागलंय. तर आरोग्य विभागात हा मोठा गोंधळ पुन्हा एकदा समोर आलाय. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे हे फोनलाईन वरून आमच्यासोबत जोडले गेलेत. अभिजित, काय सांगाल या ठिकाणी? आरोग्य भरती परीक्षेत पुन्हा एकदा गोंधळ निर्माण झालाय. केंद्रावर उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका कमी पडल्याचं कळत आहे. मोहिनी, खरं तर राज्यात इतर परीक्षा केंद्रांवर सकाळी 10 वाजता पेपरला सुरुवात झाली, मात्र आता 11 वाजून गेलेले आहेत. एक तास उलटून गेलाय, मात्र गिरनारे मधल्या KBH विद्यालयातल्या परीक्षा केंद्रावर अद्यापही तिथल्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू होऊ शकलेली नाहीये. त्याचं प्रमुख कारण म्हणजे या केंद्रावर परीक्षार्थींची संख्या जास्त आहे आणि ज्या उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका पाठवण्यात आलेल्या आहेत त्यांची संख्या कमी होती, त्यामुळे पेपरच अद्याप सुरू होऊ शकलेली नाहीये. त्यामुळे त्या ठिकाणी खरं तर विद्यार्थ्यांमध्ये रोष आहे आणि मोठा गोंधळ त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. जोरदार घोषणाबाजी खरं तर राज्य सरकार विरोधात करण्यात येते आणि या सगळ्या भोंगळ कारभाराचा फटका जो आहे तो खरं तर विद्यार्थ्यांना बसताना पाहायला मिळतोय. कारण एक तास उलटून देखील अद्याप पेपर सुरू होऊ शकलेला नाहीये. इतर ठिकाणचे विद्यार्थ्यांचे पेपर सुरू आहे, त्यामुळे आता नेमकं या ठिकाणी कशा पद्धतीने पुढे पेपर होणार किंवा नाही याबाबत अद्यापही संभ्रमावस्था आहे. तर दुसरीकडे या सगळ्या गोंधळामध्ये आता काही वेळापूर्वी त्या ठिकाणी एक व्यक्ती जी आहे ती आपल्या खासगी गाडीतून काही प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका त्या ठिकाणी घेऊन आल्याची माहिती मिळते, मात्र त्यामध्ये जे सेट होते त्याचं सील त्या ठिकाणी तोडण्यात आलेलं होतं, त्यामुळे खरं तर पुन्हा एकदा मोठा गोंधळ त्या ठिकाणी आता सध्या देखील होताना पाहायला मिळतोय. पोलीस त्या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत आणि नेमकं आता या प्रकरणाबाबत काय तोडगा काढायचा, नेमकी या विद्यार्थ्यांची परीक्षा पेपरबाबत काय, हे सगळं आता कशा पद्धतीने या विद्यार्थ्यांना पेपर देता येईल की नाही याची सगळी चर्चा आता सुरू आहे. प्रशासकीय पातळीवर त्याचे निर्णय देखील घेण्यात येईल, मात्र सध्या तरी प्रचंड असा गोंधळ त्या ठिकाणी होताना पाहायला मिळतो. नक्कीच अभिजीजी, आपण जर पाहिलं तर पुण्यामध्ये सुद्धा हीच परिस्थिती नाशिक मध्ये सुद्धा आपण पाहतोय प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका नाही आहेत, तर विद्यार्थ्यांचा सुद्धा रोष पाहायला मिळतोय. तर केंद्रासंदर्भात देखील विद्यार्थ्यांना अडचणी आल्या होत्या, विद्यार्थ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? मोहिनी, खरं तर बऱ्याच मोठ्या काळानंतर आरोग्य विभागामध्ये ही सगळी भरती प्रक्रिया पार पडते आणि त्यामुळे खरं तर परीक्षार्थी किंवा उमेदवारांना या परीक्षेकडून खूप अपेक्षा आहेत. आरोग्य विभागात आपल्याला नोकरी मिळेल या आशेने खरं तर हे सगळे विद्यार्थी दूरदूरवरून येऊन त्या ठिकाणी पेपर देण्यासाठी जमा झालेले आहेत. मात्र सुरुवातीला जो गोंधळ झाला त्यामुळे परीक्षा रद्द कराव्या लागल्या, त्यानंतर पुन्हा एकदा परीक्षा केंद्रांवरचे हॉल तिकीटचे पत्ते चुकीचे असतील किंवा दूरची परीक्षा केंद्र असतील, असा सगळे सावळा गोंधळ जो आहे तो गेल्या अनेक दिवसांपासून आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र आज खरं तर विद्यार्थ्यांचा या सगळ्या पेपर होता आणि पेपरच्या दिवशी देखील अशा पद्धतीने जर गोंधळ होणार असेल तर नेमकं आरोग्य विभागाच्या या सगळ्या ही जी परीक्षेची सगळी तयारी आहे किंवा जी सगळी परीक्षेची तयारी यांच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आली ती कुठेतरी कमी पडते आणि हा सगळा गोंधळ जो आहे त्यामुळे खरं तर विद्यार्थ्यांचं भविष्य आता टांगणीला लागलेलं आहे, त्यामुळे प्रचंड असा रोष विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. नक्कीच अभिजित, प्रचंड असा रोष विद्यार्थ्यांमध्ये पाहायला मिळतोय. गेल्या काही दिवसांपासून अनेकांचे हॉल तिकीट्स निघत नव्हते, परीक्षा पुढे ढकलल्यानं विद्यार्थी आधीच अडचणीत होते आणि आता एवढ्या लांब ते परीक्षेसाठी आले असताना या ठिकाणी प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका संपताना या ठिकाणी दिसत आहेत आणि त्यामुळे ही परीक्षा अजूनही सुरू झाली नाहीये. तर अभिजित, आपण जर पाहिलं तर सध्या प्रचंड गर्दी सुद्धा या ठिकाणी दिसते आणि घोषणाबाजी सुद्धा या ठिकाणी करण्यात आल्याचं आपण याआधी सुद्धा सांगितलंय, काय अपडेट्स मिळतात सध्याचे? सध्याचे अपडेट्स हेच आहेत की अद्यापही पेपर सुरू होऊ शकलेले नाहीये. त्या ठिकाणी जी व्यक्ती आता काही वेळापूर्वी प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका आपल्या स्वतःच्या खासगी गाडीतून घेऊन आलेली होती त्या व्यक्तीला खरं तर पोलिसांनी त्या ठिकाणी आता ताब्यात घेतलेला आहे आणि सगळी चौकशी करण्यात येते. कारण आरोग्य विभागाची ही सगळी भरती प्रक्रिया आहे आणि अशा पद्धतीने खासगी गाडीतून प्रश्नपत्रिका किंवा उत्तरपत्रिका आणता येतात का, खरं तर यामुळेच खरं तर आता मोठा संशयाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. त्यापैकी एक जो सेट आहे प्रश्नपत्रिकेचा ते सेटचं सील तोडण्यात आलेलं आहे, त्यामुळे ही प्रश्नपत्रिका फुटली की काय अशी देखील चर्चा आता विद्यार्थ्यांमध्ये होताना पाहायला मिळते. तर त्यासोबतच खरं तर
ही जी सगळी गोंधळ सुरू आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना देखील समजत नाहीये की नेमकं आता पुढे काय करायचं आहे. आपण पाहतोय विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष आहे आणि हा गोंधळ अजून किती वेळ चालेल हे पाहणं महत्वाचं असेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर भाजप आमदार राम कदम हे आपल्या सोबत फोनलाईन वरून जोडले गेलेले या संदर्भात बोलण्यासाठी. रामजी, आपण पाहतो या ठिकाणी वेळेत पेपर न मिळाल्यानं विद्यार्थी नाशिकमध्ये आक्रमक झालेत, तर पुण्यामध्ये सुद्धा काहीसा गोंधळ पाहायला मिळतोय. आरोग्य भरतीची परीक्षा सुरू झाली तरी सुद्धा हा भरती प्रक्रियेचा सावळा गोंधळ काही संपण्याची चिन्ह दिसत नाहीये, काय प्रतिक्रिया? महाराष्ट्रातल्या या तीन पक्षाच्या वसुलीच्या कामामध्ये हे किती गर्क आहेत, त्याच्यामध्ये किती व्यस्त आहेत हे वारंवार 2 वर्ष झाले समोर येत आहे. या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये इतकं त्यांचा हलगर्जीपणा हा कशामुळे सुरू आहे हे काय विद्यार्थ्यांना कळत नाही का? ज्या कामात सरकार म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी लक्ष घालायला पाहिजे, हे तीन पक्ष मंत्रालयामध्ये कॉन्ट्रॅक्टर कडून हप्तेबाजी घे, पोलिसांना हप्तेबाजीसाठी गुंतव, आरोग्य वगैरे बाकी क्षेत्रामध्ये त्यांचं लक्षच नाही. जर लक्ष असतं तर हा गोंधळ झाला असता का? या गोंधळाचं कारण हेच आहे की मंत्रालयामध्ये प्रत्येक मंत्र्याच्या दालनात जा, 10-15% कसं कमिशन सुरू आहे कॉन्ट्रॅक्टर लोकांकडून, कशा प्रकारचे हप्ते सुरू आहेत हे आपल्या लक्षात येईल. आणि दुसरी एक गोष्ट लक्षात येईल की फक्त आणि फक्त बदल्या, 2 वर्षामध्ये सरकारनं काय केल्या तर अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या, अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतले गेले. आता जो अधिकारी 2 कोटी रुपये बदलीसाठी देईल तो त्या जागेवर गेल्याच्या नंतर तो न्याय कसा देईल आपल्या पदाला? तो 2 कोटीचे 20 कोटी रुपये कसे लोकांकडून वसूल करता येईल याच्याकडे लक्ष घालेल. तर त्याच्यामुळे प्रशासन आणि सरकार दोघांचा मस्तवालपणा आणि दोघांचा भ्रष्टाचार या दुर्लक्षाला कारणीभूत आहे. आणि महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी या महाराष्ट्राच्या जनतेने या तीन पक्षांना कधीच माफ करू नये. कशा पद्धतीने कोरोना कालखंडामध्ये यांना भ्रष्टाचार असं सुचत होतं, लोक तडफडून मरत होती, हे काही महाराष्ट्र विसरला नाही अजून. तर त्याच्यामुळे अत्यंत हे चुकीचं आहे, विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी अशा पद्धतीने खेळणं या महाराष्ट्राला कधी पसंत पडणार नाही आणि महाराष्ट्राची जनता या सरकारला कधी भविष्यात माफ करणार नाही. अगदीच नक्कीच राम कदमजी, धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर आपण पाहतोय त्यांनी सरकारवर थेट आरोप या ठिकाणी केला आहे, सरकारचा मस्तवालपणा असल्याची टीका सुद्धा त्यांनी सरकारवर केली आणि याकडे कुठेतरी सरकारनं लक्ष देण्याचंही त्यांनी म्हटलंय. तर आपण पाहतोय आरोग्य भरतीची परीक्षा सुरू झाली तरी या भरती प्रक्रियेचा सावळा गोंधळ काही संपण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. तब्बल महिनाभराच्या रखडपट्टीनंतर पार पडत असलेल्या परीक्षेसाठी उमेदवारांनी जोरदार तयारी केली, पण या परीक्षा नियोजनात मात्र अधिकाऱ्यांचा अक्षम्य हलगर्जीपणा पाहायला मिळाला आणि 10 वाजेची परीक्षेची वेळ असून सुद्धा वेळेत प्रश्नपत्रिका न मिळाल्यानं पुण्याच्या आवेदा इनामदार कॉलेज केंद्रावर गोंधळ पाहायला मिळाला. केवळ एवढंच नाही तर केंद्रावर परीक्षार्थींच्या बसण्याची सोय देखील करण्यात आली नव्हती, त्यामुळे परीक्षार्थींनी गोंधळ घातल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं. तर या संदर्भात बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड हे थेट पुण्याहून जोडले गेलेत. सागर, काय सांगाल या ठिकाणी? परीक्षार्थींचा प्रचंड रोष आहे आणि या ठिकाणी बसण्याची सुद्धा सोय केली नसल्याचं आपण म्हटलंय, काय नेमके अपडेट्स मिळत आहेत? नक्की 4 लाखाच्या वरती विद्यार्थी जे आहेत ते आरोग्य सेवेच्या परीक्षेसाठी बसलेले होते, मात्र ही परीक्षा वारंवार पुढे ढकलत गेली आणि ही परीक्षा आज घेण्यात आली. न्यासाला ही परीक्षा जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि या कंपनीकडे पुरेसं मनुष्यबळ नसल्याचं वारंवार उघड झालेलं आहे. लो मार्ग पोलीस भरतीतही असाच गोंधळ पाहायला मिळाला होता, आज आरोग्य परीक्षा भरतीतही हाच गोंधळ पाहायला मिळतोय. पुणे शहर असेल किंवा जिल्ह्यामध्ये जे केंद्र आहेत त्या केंद्रांवरती असा सावळा गोंधळ पाहायला मिळतोय. अनेक ठिकाणी प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या पोहोचलेल्या नाहीयेत, बसण्याची व्यवस्था जी आहे तीही करण्यात आलेली नाहीये, एकाच विद्यार्थ्याला 2 जिल्ह्याची वेगळी वेगळी केंद्र जी आहेत ती देण्यात आलेली आहेत, त्यामुळं या सर्व तणावाखाली हा विद्यार्थी आहे आणि 4 लाखाच्या वरती विद्यार्थी आहेत. जर पुरेसं मनुष्यबळ नसताना सरकारने या कंपनीला ही परीक्षा घेण्याचं काम दिलंच कसं असा प्रश्न जो आहे तो वेळोवेळी उपस्थित केलेला आहे, साम टीव्हीने उपस्थित केलेला आहे. आणि तरीही सरकार जर अशा ब्लॅकलिस्टेड कंपनीला काम देत असेल तर असे गोंधळ वारंवार समोर येतील, त्यामुळे आजचा झालेला मनस्ताप आणि आजची परीक्षा रद्द करावी अशी मागणी आता विद्यार्थी करतील यात शंका नाही.
नक्कीच सागर, आपण जर पाहिलं तर आता तरी प्रशासनानं कुठेतरी प्रयत्न यासाठी केले पाहिजे आणि विद्यार्थ्यांसाठी काहीतरी महत्वाची पावलं उचलली पाहिजेत. धन्यवाद सागर दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. या बातमीवर आपली नजर असेलच, मात्र इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.